तो आपण एक्सेल स्टार्ट कसं करायचं ते बघूया। स्टार्ट बटनावर क्लिक करायचं। ऑल प्रोग्राम्स, ऑल प्रोग्राम्समध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013, एक्सेल 2013 इथं आपण क्लिक करायचं। हा इथं एक्सेलचा भाग आपला ओपन झाला। आता आपल्याला एक्सेलची कुठलीही नवीन फाईल करायची असेल तर ह्या ठिकाणी ब्लँक वर्कबुक, म्हणजे आपल्याला कुठलीही नवीन फाईल तयार करण्याकरता आपल्याला ब्लँक वर्कबुकचा आपण इथनं वापर केला जातो। आता इथनं आपण ब्लँक वर्कबुकवरती क्लिक करूया। हा जो वरचा बार दिसतोय याला म्हटलं आपण टायटल बार। इथे तीन बटन आहेत, मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज। हा जो भाग दिसतोय आपल्याला याला म्हटलं आपण क्विक ॲक्सेस टूल बार। तर थोडंसं आपण झूम थोडंसं वाढूया म्हणजे आपल्याला कमांड सगळं व्यवस्थित समजते। याला म्हटलं आपण क्विक ॲक्सेस टूल बार, याला म्हटलं आपण फाईल टॅब, म्हणजे आपल्याला कधी नवीन फाईल तयार करायची, न्यू कमांडचा वापर करायचा आहे, फाईल मला सेव्ह करायची आहे, फाईल मला दुसऱ्या नावाने सेव्ह करायची आहे, मला प्रिंट करायचं आहे, मला डॉक्युमेंट शेअर करायचं आहे, मला फाईल एक्सपोर्ट करायची असेल, ह्या ज्या सगळ्या कमांड आहेत या ऑलरेडी कमांड आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण शिकलेलो आहोत। इथं होम, इन्सर्ट, पेज लेआउट, फॉर्म्युलाज, डेटा, रिव्ह्यू आणि व्ह्यू दिसते, याला म्हटलं आपण टॅब। आणि ह्या टॅबच्या अंडरमध्ये ह्या ज्या जेवढ्या कमांड आहेत याला म्हणतो आपण रिव्ह्यूज। या ठिकाणी जो आहे याला म्हटलं आपण नेम बॉक्स। नेम बॉक्स म्हणजे काय, की माझा कर्सर कुठल्या कॉलममध्ये आणि कुठल्या रोवरती आहे ते समजतं। D6 याचा अर्थ काय होतो, डी कॉलम सहावी रो, B4 बी कॉलम आणि चौथी रो, F7 एफ कॉलम आणि सातवी रो, B11 बी कॉलम आणि 11 रो, G3 जी कॉलम आणि तिसरी रो, B7 बी कॉलम आणि सातवी रो। हा जो बार आहे या बारला आपण म्हणतो फॉर्म्युला बार, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला सम, ॲव्हरेज, मिनिमम, जेवढे कुठले सगळे कॅल्क्युलेशनचे जेवढे काय सगळे फॉर्मॅट आहेत तेवढे सगळे फॉर्मॅट आपण ह्या ठिकाणी इथनं आपल्याला फॉर्म्युले दिसतील। उभे जे आहेत याला म्हटलं आपण इथनं कॉलम, आडवे जे आहेत त्याला म्हटलं आपण रो, काय म्हटलं आपण त्याला रो। इथं शीट आहे दिसते, इथं मला एखादं नवीन शीट तयार करायचं असेल इथे आपल्याला एक ऑप्शन आहे, काय म्हटलं आपण न्यू शीट दिसते इथनं आता इथे। आता एक्सेलमध्ये आपण टायपिंग करताना कधीही पहिल्या तीन ओळ आपण सोडूया, पहिल्या तीन ओळी आपण सोडूया आणि चौथ्या वेळेला आपण हे करूया, म्हणजे वरच्या तीन वेळेला कुठं आपल्याला टायटल वगैरे द्यायचं असेल, काय करायचं असेल, किंवा आपण आडवं प्रिंट आउट काढतो त्यावेळेला आपल्याला इथं पंचिंग करायचं असेल तर अशा वेळेला हा भाग इथं आपण ठेवतो। आता ह्या ठिकाणी आपण एक मार्कशीट तयार करूया। आता आपल्याला होम टॅब मध्ये एक ऑटो फिल नावाची कमांड वापरायची, 101 102 एवढं गेले। आता इथं मला ऑटो फिल कमांड कुठं नाही, होम टॅब मध्ये इथं मला फिल म्हणून ऑप्शन आहे दिसते इथे, सिरीज घेतला आपण त्याला, तर आता काय म्हणलं त्याला मी ऑटो फिल म्हणलं आपण इथं दिसते का इथं। आता इथं आपण नावं टाईप करूया, परत बघा कमांड हे आपण असं इथनं सिलेक्ट केलं, होम टॅबमध्ये फील ऑप्शनला गेलो आपण, इथे फीलमध्ये आपण इथं सिरीजला गेलो, सिरीजमध्ये आपण इथनं ॲटो फील म्हटलं ओके नेम। आता इथं आपण सीता, नीता, गीता, मीता आणि सुनीता असे आपण नावं आपण टाईप करूया। या ठिकाणी आपण त्याच्या इथनं मार्क फीडअप करूया,
हेलो हा इतना अपन होम टैब मध्ये केले दिसते। आता याला अपन हाईलाइट करूया थोड़स, याला इथे आपल्याला ऑप्शन है फील कलर म्हणून दिसते। इतना अपन एक फील कलर अपन इतना अपन भरूया हेलो। आता मला सगळ्याला इतना बॉर्डर टाकायची याला, इथे इथे आपल्याला कमांड है बॉर्डर की दिसते इतना बॉटम बॉर्डर। या ठिकाणी आपण कमांड सिलेक्ट करूया ऑल बॉर्डर दिसते इतना ऑल बॉर्डर। आता इथे वरती मला हे सगळं मर्ज करायचं आहे, काय करायचे सगळे सेंड मला मर्ज करायचे। चला इथे आपण ऑप्शन घेऊया मर्ज एंड सेंटर दिसते इतना मर्ज एंड सेंटर आला का। मी तर मर्ज एंड सेंटर काय केलं तर इथे वरती मला हेडिंग टाइप करायचं आहे। समजा मला हे नको आहे, काय म्हटलं आपण त्याला अनमर्ज सेल, पुन्हा मला मर्ज करायचे आहे। इथे सिलेक्ट करूया मर्ज एंड सेंटर, फॉर द इयर 2019-2020 इथं आपण बोल्ड करूया दिसते इथं। आता इथं आपण फॉन्ट साईज वाढूया, थोडंसं मोठं घेऊया, याला फॉन्ट कलर सेट करूया आपण। याच्यामध्ये आपण फील कलर भरूया हा इथं आला ओके। इथं मला याला इटॅलिक करायचं असेल, याला मला अंडरलाईन करायचं असेल, मी करू शकतो। इथं मला पण ऑप्शन आहे इन्क्रीज द फॉन्ट साईज दिसते का, याच्या शेजारी मला ऑप्शन आहे डिक्रीज द फॉन्ट साईज ओके। आता मला हे सगळं कॉपी करायचं आहे, काय करायचं आहे मला कॉपी करायचं आहे। काय कमांड यूज केली तर मी कॉपी कुठं करूया शीट नंबर 2 वरती करूया, इथं मी पेस्ट केलं आलं इथं आता दिसते। किंवा हा पोर्शन मला खाली शिफ्ट करायचा असेल, मी याला कट म्हणतो। आता कट कमांड म्हणजे काय, रिमूव द सिलेक्शन अँड पुट इन ऑन द क्लिप बोर्ड ॲज यू कॅन पेस्ट इट अँड समवेअर, इथं मी कट कमांड यूज केली। आता हे मला इथं पाहिजे असेल मी इथं पेस्ट करतो आलं इथं आता। म्हणजे कट कमांडने काय होईल, हा मॅटर कुठं होता इथं होता, आता तो कुठं आला आपला खाली आला इथं ओके। आता हा एवढा भाग आहे आपल्याला, हा मला इथनं रोटेट करायचा आहे जरा दिसते का, इथनं ओरिएंटेशन म्हटलं क्लॉक वाईज वर्टिकल टाइज रोटेट टेक्स अप दिसते, रोटेट टेक्स डाउन फॉर्मॅट सेल अरेंजमेंट। आता इथं मला सेलची अरेंजमेंट पण इथनं मला करता येऊ शकेल। इथं आपण अलाइनमेंटला क्लिक करू आणि हे आपण कसं घेऊया ह्या पद्धतीने घेऊया। आता इथं अलाइनमेंटमध्येच मला एक ऑप्शन आहे इथनं, आता काय म्हणलं आपण रॅप टेक्स, तो ऑप्शन आपल्याला इथनं पण करता येईल। आता रॅप टेक्स म्हणजे काय, या ठिकाणी इथं मला नेम ऑफ द स्टुडंट लिहायचं आहे, मी इथं टाईप करतो नेम ऑफ द स्टुडंट ओके। स्मॉल मध्येच करूया नेम ऑफ द स्टुडंट। आता काय होतं इथं मला हे जे नाव आहे हे मला एका ह्याच्यामध्ये दिसत नाही, मग मी हे संपूर्ण रो सिलेक्ट करतो आणि याला इथं ऑप्शन सेट करतो रॅप टेक्स्ट। आता रॅप टेक्स्टने काय आलं, कॉलमची विड्थ न वाढता रोची हाईट या ठिकाणी इथनं पूर्णपणे वाढलेली आहे। आता हा भाग मला सगळा सेंटरी सेट करायचा आहे, इथं मला ऑप्शन आहे सेंटर युअर कंटेंट, याला पण इथं आपण मिडल अलाइनमेंट करूया इथनं आला इथनं आता व्यवस्थित। आता इथं मला ऑप्शन आहे काय कामा नये इंडेंट, म्हणजे हे जे आपण टाईप केलं ह्याचं मला इन्क्रीज द इंडेंट करायचं आहे दिसते का इथनं, मला डिक्रीज करायचं आहे, डिक्रीज म्हणजे काय कमी करणे ओके। हा भाग आपल्याला इथनं करता येईल। आता आपण हा पोर्शन सगळा सिलेक्ट करूया, या फॉर्ममध्ये आपण कमांड सगळ्या पाहिल्या आत्ता इथनं
इथे काय म्हटलं आपण स्ट्राइक थ्रू कमांड वापरूया. सगळं आपल्याला कोडेड दिसतंय, दिसतंय ना. सुपरस्क्रिप्ट कमांड यूज करूया. सुपरस्क्रिप्ट म्हणजे काय? वरती. सबस्क्रिप्ट म्हणजे काय? खाली येईल आपल्याला. ओके, या कमांडचा आपण इथं वापर करतो. बाकी तुम्हाला बोल्ड करा, इटॅलिक करा, एकाच वेळेला मला कमांड यूज करता येतील इथं, बोल्ड आणि इटॅलिक. किंवा मला नुसतं बोल्ड हवं असेल, नुसतं मला बोल्डसुद्धा करता येईल इथं. आला येत ना? मला फॉन्ट साईज समजा येत ना थोडीशी इन्क्रीज करायची, 12 करायची. ह्या कमांड सगळ्या आपण इथनं वापरू शकतो. ओके, राईट, समजलं इथपर्यंत. आता हा जो भाग दिसतोय हा मला खाली यूज करायचा आहे, त्याला इथं कमांड काय येत नाही, फॉर्मॅट पेंटर. ही मी अशी इथनं सिलेक्ट केली. आला इथनं तो भाग, इथनं मी त्याला यूज करू शकतो. आता हा भाग सगळा कसा झाला इथनं आपला, इथनं. किंवा मला आता इथं आपण हा भाग आपण सिलेक्ट करूया. ओके, आता हेच मला सगळीकडे कुठं वापरायचं आहे, इकडं वापरायचं आहे. त्याला कमांड काय वापरली, फॉर्मॅट पेंटर. ही आपण सगळ्या ह्याला इथनं अशी वापरूया. आला इथनं आता. ओके, ही इथपर्यंत आपण आता कमांड सगळं शिकलो. आता फॉन्ट शिकलो, अलाइनमेंट झालं, फॉर्मॅट पेंटर झालं. आता हे जे मार्क आहेत, हे मार्क मला कॉमा स्टाईलमध्ये आपण सेट करूया. आला इथनं असे मार्क आहेत. म्हणजे आपण ह्याचं चेंज कसं करू शकतो, ह्याचं कंटेंट जनरलमध्ये करा, दिसतं इथं, नंबरमध्ये करा. मला इथं करन्सीमध्ये हवं असेल तर करन्सीमध्ये मला सेटिंग करता येतं. डेट वाईज म्हटलं आपल्याला इथनं, डेट वाईज करता येतं. इथनं आपण जनरल फॉर्मॅटमध्ये करूया. ओके, जनरल फॉर्मॅट करूया. याची अलाइनमेंट आपण इथनं सेंटरला करूया. आता या नंबर फॉर्मॅटमध्ये सुद्धा हा नंबर फॉर्मॅट आहे. ओके, इथनं आपण नंबरला जाऊया. मला काय काय सेटिंग करायचं आहे, पर्सेंटेज प्रमाणे करायचं. आलं पर्सेंटेज प्रमाणे नंबरमध्ये गेलो मी, इथनं फ्रॅक्शनमध्ये करायचं. मला इथनं फ्रॅक्शनमधनं असं सेटिंग येईल इथं करता, दिसते का, अप डिजिट वगैरे या फॉर्मॅटमध्ये. सायंटिफिकमध्ये म्हटलं मी जरा इथनं, हे कसं आलं इथनं, सायंटिफिकमध्ये आलं. म्हणजे ह्याच्यामध्ये टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये म्हटलं मी त्याला इथनं. काय केलं आपण इथनं, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आलं. जनरलमध्ये पाहिजे मला इथं, काय घेतलं आपण इथनं, का जनरलमध्ये घेतलं, दिसतंय. आता मला इथनं एक ऑप्शन आहे, दिसतंय का, डिक्रीज द डेसिमल. आणि इथनं काय म्हटलं आपण, इन्क्रीज द डेसिमल. आता इन्क्रीज द डेसिमल काय होतं, इथनं वाढते. मला इथं मला कमांड आहे, काय म्हटलं आपण, डिक्रीज द डेसिमल, डिक्रीज द डेसिमल. ओके, आता मला कमांड काय यूज करायची आहे, की ह्याच्यामध्ये एक सारख्या संख्या कुठल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ याच्यामध्ये 65 किंवा 64 कंडिशनल फॉर्मॅटिंग, बरोबर आहे. हायलाइट द सेल्स अमाऊंट इक्वल टू, काय कमांड यूज केली आपण, अमाऊंट इक्वल टू. अशा व्हॅल्यू दाखवा की ज्यांची व्हॅल्यू किती इथं आहे, 64 आहे, आणि त्यांना मला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये त्याला इथनं सेट करायचं आहे, ग्रीन फील्ड विथ कलर. आलं का, ज्यांची व्हॅल्यू काय 64 आहे अशांना काय आलं, ग्रीन व्हॅल्यू. आता ज्यांची व्हॅल्यू 65 आहे अशांना आपण कलर इथनं वेगळा करूया. या ठिकाणी गेलो, हायलाइट द सेल अमाऊंट इक्वल टू 65, येलो ग्रीन ओके. आलं का इथनं, असं करताय, हे का दिसते का, 64 65 मग कशी केलं ना आपण, आता 64 केलं. आता इथं मला हायलाइट द सेल्स अमाऊंट इक्वल टू म्हटलं आपण त्याला. ओके, आता आपण म्हणून की त्याचे 100 घेऊया फक्त इथनं, दिसतंय, ग्रीनमध्ये घेऊया. आलं का, ओके, समजतं इथं. आता मला हे सगळं क्लिअर करायचं आहे. काय म्हणलं आपण, क्लिअर रूल्स फ्रॉम सिलेक्टेड सेल्स. सगळा भाग काय झाला माझा इथनं, पूर्णपणे आता इथनं क्लिअर झाला.
आता इथे मला हायलाइट द सेल्स अमाउंट ग्रेटर दॅन म्हटलं आपण. अमाउंट ग्रेटर दॅन काय घ्या तुम्ही इथनं 90. त्या 90 कलर तुम्ही कुठला द्या? येलो मध्ये द्या. आलं का? मग अशा अमाउंट काय बघितली आपण? फॉर्म्युला काय वापरला? कंडिशनल फॉर्मॅटिंग इक्वल टू वापरला. आता काय वापरला आपण इथनं? आता ग्रेटर दॅन वापरला. बरोबर आहे. आता हीच वेगळी कमांड अमाउंट लेस दॅन. आपण अमाउंट लेस दॅन घेऊ. किती घेऊ? 35. अमाउंट लेस दॅन 65. बरोबर आहे. ग्रीन मध्ये घेऊया. दिसतंय का? ज्या व्हॅल्यू 65 पेक्षा कमी आहेत त्यांना काय म्हणलं आपण इथनं? असा कलर सेट केला. कंडिशनल फॉर्मॅटिंग मधनं आपण ही कमांड वापरली. आता अमाउंट बिटवीन घेऊया आपण. बिटवीन काय घेऊया? 72 75. ओके. त्यांचा कलर इथनं आपल्याला काय घ्यायचा? इथनं आपल्याला त्याला रेड लाईट फील रेड मध्ये येईल त्याचा कलर. दिसतंय का? 72 74. कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये हायलाइट द सेल्स. दिसतंय? ह्या आपण चार कमांड आपण इथनं वापरल्या. डेटा बार्स मध्ये म्हटलं आपण. दिसतंय का? इथनं वेगवेगळं आपण इथनं ऑप्शन इथनं आपण वापरू शकतो. हे बघ, आलं का? झोप येते का? कलर स्केल मध्ये म्हटलं आपण त्याला. असं इथनं मला त्याला सेटिंग करता येऊ शकेल. त्यांच्याकडनंच फॉर्मॅट असतो. याला इथं म्हटलं आपण आयकॉन सेट्स. मला ह्या पद्धतीचा हवा असेल हा करता येईल. शेप मध्ये हवा असेल, इंडिकेटर मध्ये मला हवा असेल, बरोबर ना? हा मला असा पाहिजे असेल, असा पाहिजे असेल, जसा पाहिजे असेल तसा मी त्याला इथनं सेट करू शकतो. आयकॉन सेट. आयकॉन सेट म्हणजे आयकॉनचे कलर. आयकॉनचे कलर वगैरे आपण इथनं घेऊ शकतो त्याच्यामध्ये. ओके. आता इथं सेलची मला स्टाईल पाहिजे. इथं हे सगळं मी सिलेक्ट करतो. सेलची स्टाईल घेऊया आपण. आलं? सेलची स्टाईल. याला आपण वेगळी स्टाईल सेट करूया. अशी सेट करतो. याला काय म्हणलं आपण? त्याला सेलची स्टाईल म्हणलं आपण त्याला. आता इथं मला कॉलम मध्ये मला इन्सर्ट द कॉलम करायचा किंवा इन्सर्ट द रो करायची. दिसतंय इथं? आता इथं मला एक रो इन्सर्ट करायची. इन्सर्ट मध्ये गेलो. काय केलं आपण? शीट रोज. शीट रोज. दिसतंय? आता ही रो मला नको हवी असेल. मला रो डिलीट करायची. डिलीट शीट रो. डिलीट शीट रो. शीट रो. ओके. आता मला इथं मध्ये कॉलम इन्सर्ट करायचा आहे. इथे इन्सर्ट मध्ये शीट कॉलम. इथं मला इन्सर्ट करायचं शीट कॉलम. ठीक आहे. इथनं आपण दोन विषय वाढवूया. इथं जर्मन आणि स्टॅट. ओके. दोन विषय आपण इथनं वाढवूया. समजलं येत नव्हता? इन्सर्ट द शीट म्हटलं आपल्याला. मला शीट इन्सर्ट करायचं. इथं मला वेगळा शीट इथं इन्सर्ट करतोय. दिसतंय का? शीट नंबर 3. दिसतंय का? आपण खालनं करतो ते. हां, जे खालनं करतो तीच कमांड मला इथनं वापरता येईल. ओके. आता फॉर्मॅटला जाऊया. ही जी रो आहे या रोची इथनं हाईट किती आहे आपण बघायचं. किती आहे? 15. म्हणजे रोची हाईट नेहमी किती असते? 15. समजा ते इथं मी 35 करतो. काय झाली? रोची हाईट चेंज झाली. आता रोची हाईट मला ॲटोफिट करायची. काय कमांड आहे आपल्याला त्याला? ॲटोफिट रो हाईट. आला इथं? आता कॉलमची विड चेंज करायची. कॉलमची विड नेहमी किती असते? 8.43. समजा ती इथनं मला करायची 15.
आलं। आता ही मला ऑटो फिट करायची, ऑटो फिट म्हणजे काय, जेवढी मला गरजेची आहे तेवढीच, ऑटो फिट टू कॉलर विड्थ, आलं का इतना, आता एवढी घेता येईल। डिफॉल्ट विड्थ किती असते कॉलमची, 8.43, रोचे नेहमी किती असते 15। आता लक्ष द्या, आता मला हे दोन कॉलम इथं हाईड करायचे, कुठले, जर्मन आणि मराठी। पहिल्यांदा एक कॉलम सिलेक्ट करून घ्यायचे, फॉर्मॅटला गेलो आपण इथनं हाईडमध्ये, हाईड कॉलम्स झालं। आता बघायचं ए बी आणि ई याच्यामध्ये कॉलम इथनं मला दिसतो का, इथं कुठं दिसत नाही। आता मला ते कॉलम परत दिसण्याकरता काय केलं पाहिजे, बी कॉलम आणि ई कॉलम असं आपण सिलेक्ट करायचा। फॉर्मॅटमध्ये गेलो आपण, इथे काय कमांड यूज केली आपण, अनहाईड कॉलम्स, आले परत इथं। आता फॉर्मॅटमध्ये गेलो आपण इथं, आता हाईड द रोज, समजा ही सातवी आणि या दोन रो आपल्याला हाईड करायच्या, पहिल्यांदा रोज सिलेक्ट करून घ्यायच्या, हाईड रोज आलं। मला पुन्हा त्या रो परत आणायच्या, काय करायची, सहावी आणि नववी रोज सिलेक्ट करायची फॉर्मॅटमध्ये, इथे कमांड काय म्हणलं आपण, अनहाईड रोज, आलं येत नव्हता। आता हे जे शीट आहे, हे शीट मला हाईड करायचं आहे फॉर्मॅटमध्ये, आपण हाईडमध्ये हाईड शीट कमांड केली, दिसत ना, ते शीट काय झालं आपलं, एक नंबर शीट हाईड झालं। मला पुन्हा आणायचं असेल फॉर्मॅटमध्ये, काय कमांड यूज केली आपण, अनहाईड शीट, शीट नंबर वन, ओके। फॉर्मॅटमध्ये आपण जाऊया रिनेम शीट। रिनेम शीट म्हणजे काय, की मला त्या शीटचं नाव बदलायचं आहे, त्याला इथं आपण नाव देऊया मार्कशीट, ओके। समजा हे शीट नंबर दोन आहे, याला आपण मार्कशीट टू देऊया रिनेम, मार्कशीट टू, आलं येत ना। शीट नंबर तीन आहे, आता मला हे नको असेल, डिलीट करा, कमांड का वापर, डिलीट। कुठलंही शीट, कुठलंही डॉक्युमेंटेशन डिलीट करताना 100 वेळा आपण विचार करायचा, मगच आपण ते डिलीट करायचं, इथं डिलीट केलं मी, आता दिसत ना, आता मला ते परत आणता येत नाही, ओके। आता हे जे खाली आपण शीटला नावं दिलेली आहेत, ह्याला इथनं मला टॅप कलर सेट करायचा आहे, याला इथनं आपण असे टॅप कलर सेट करूया फॉर्मॅटमध्ये, टॅप कलर आला इथं करता येईल। फॉर्मॅटमध्ये आपण गेलो, आपण दिसतं इथनं, आता काय केलं आपण, आता इथं फॉर्मॅटमध्ये गेलो, मूव ऑर कॉपी म्हटलं आपण, मूव, ह्याची मला एक क्रिएट कॉपी करायची, काय करायची, जे इथं मला क्रिएट कॉपी करायची, काय म्हटलं आपण त्याला इथनं, आता मार्कशीट, ह्याची इथनं मला डुप्लिकेट कॉपी करता, दिसते का इथनं, म्हणजे ही ह्याच्यामध्ये पण सेम मॅटर, ह्याच्यामध्ये पण सेम मॅटर। आता मला हे मूव करायचं आहे, मूव म्हटलं आपण त्याला, दिसते, मूव टू एंड, हे जे मार्कशीट टू जे आहे हे आपल्याला कुठं करायचं आहे, मूव टू एंडला करायचं आहे, जे शीट ॲक्टिव्ह असतं ते आपल्याला मूव करायचं आहे। समजा इथं काय म्हणलं आपण, हे शीट म्हणलं मला ॲक्टिव्ह करायचं आहे, मूव आर, काय म्हणलं आपण, मूव टू एंड, कळलं इथं का म्हणतं आपल्याला, इथं का म्हणतं, मूव आर कुठलं, आता हे शीट बघ, हे बघ, आता हे कुठलं आहे, मार्कशीट आहे, हे सगळ्यात मला शेवटी घ्यायचं आहे, हे शीट ॲक्टिव्ह करायचं, जे शीट ॲक्टिव्ह आहे तेच आपल्याला मूव आर कॉपी करता येतं, मूव आर कॉपी, दिसतंय, मूव टू एंड, आलं का परत शेवटी, येत ना, दिसतंय का इथं। आता मला शीटला पासवर्ड द्यायचा आहे, प्रोटेक्ट शीट, मी याला इथनं पासवर्ड देऊ शकतो, दोन पासवर्ड आलं। आता मी तर काही टाईप करतो, काय टाईप होतंय का इथं, आता म्हणजे फाईल ओपन होईल, ती फाईल त्याला तिथं फक्त बघता येईल, पण त्याच्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचे चेंजेस करता येणार नाही। पुन्हा शीट मला अनप्रोटेक्ट करायचं असेल, त्याला त्या कमांड आहे अनप्रोटेक्ट शीट, जो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड द्यायचा, म्हणजे ह्या सगळ्या कमांड पूर्ण एकदा इथं ॲक्टिवेट होतात, ओके। आता इथं आपल्याला कमांड येत ना ॲटो सम, दिसतं येत ना, सम, सम म्हणजे काय, तर आपल्याला बेरीज काढणं, इथं मी सम कमांड यूज केली, दिसते का इथं, आता हा पोर्शन आपण इथनं असं सिलेक्ट करायचा सम फॉर्म्युला करता, आणि इथं मी एंटर की प्रेस केली, काय आलं इथं, आता सम आले, ॲटो सममध्ये काय म्हणलं आपण, सम,
डायरेक्ट तो इतने गिल बरा ये ऑटोसम है सम म्हटलं आता सम कुठले करायचे मला ही खालची करायची इथे एंटर की प्रेस करायचं कळलं घेतं का आता याच्या खाली समजा येतं आपण ॲव्हरेज काढूया ॲव्हरेज सम मध्ये गेलं काय म्हणणार आपण ॲव्हरेज आलं का ॲटोमॅटिक तो ॲटो लगेच काढणार लगेच त्याच्यातनं ॲव्हरेज आता ही ॲव्हरेज कुठं येईल तुझी हा तुझा फॉर्म्युला सेट करताना चुकला आहे तू इथं काय करायचं प्रॉपर सिलेक्शन करायचं म्हणजे इथं मराठीचा ॲव्हरेज आला तर ॲव्हरेज म्हणलं आपण इथं हे कशाचं आलं हिंदीचं आलं ॲव्हरेजच बघतोय ना आपण समजतंय का जे विषयांचं काढायचं आहे तिथं मला ॲव्हरेज काढायचं आहे पुढची जी कमांड आहे त्याला म्हणलं आपण मीन आता ॲटोसम मध्ये इथं मला ऑप्शन आहे काय म्हणलंय मोर ऑप्शन्स इथं मला कमांड आहे फंक्शन आपण वापरतो इथं ऑल म्हणायचं इथं मीन मीन म्हणजे काय लघुत्तम संख्या म्हणजे लहान संख्या ओके आलं ॲटोसम मध्ये आता इथं मीन आलं बघ आपण एखादी कमांड ऍड केली ना किंवा एखादा फॉर्म्युला ऍड केला की तो इथं मला दिसणार आहे म्हणजे तो फक्त मला एकदाच फक्त ऍड करायचं एंटर ॲटोसम कॉलम सिलेक्ट करायचा जेवढं मला हवे असेल तेवढं एंटर की प्रेस करायची फक्त मीन जसं मीन काढलं तसंच सेम काय काढायचं ना मॅक्स मॅक्स म्हणजे काय मोठी संख्या इथं कमांड आहे मला मॅक्स आलं कळलं का म्हणत येतं व्यवस्थित मॅक्स आता इथे कमांड आहे काउंट द नंबर्स कमांड काय केली आपण इथं काउंट हे सगळं काउंट करायचं आहे मला काउंट इथपासून ते इथपर्यंत जर तो ब्लँक असेल तर तो इथं काउंट करणार नाही हे किती एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ बरोबर आहे जेवढं मी सिलेक्शन करेल तेवढं तो इथं काउंट करेल समजा मी एवढं सिलेक्शन केलं इथं उत्तर काय आलं पाच आलं रो किती त्याचा काउंट येतो रो कॉलमचा काउंट येतो इथं दिसत आहेत ना असे काउंट कमांड इथं आपण यूज केले ओके आता ह्याच्या खाली एक कमांड आहे त्या कमांडला आपण इथं म्हणतो अप्पर काय म्हणतो आपण त्याला अप्पर आता हे जर्मन अक्षर आहे हे कसं आहे पहिलं लहान लिपी ते बाकी सगळं सॉरी पहिलं मोठ्या लिपी ते बाकी सगळं लहान लिपी मोर फंक्शन्स दिसतं येत नव्हता आता इथं मला काय करायचं येत नव्हता अप्पर नावाचे कमांड यूज करायचे ऑल म्हटलं मी त्याला इथं मी अप्पर म्हटलं अप्पर काय करायचं आहे मला जर्मन आलं का इथं कमांड ऍड झाली बरं इथं मोर फंक्शनला जा मोस्ट रिसेंटली उलट जा इथं कमांड दिसत अप्पर मराठी आलं ॲटोसम मोर फंक्शन
मोस्ट रिसेंटली इज ऑप्शन सिलेक्ट करा अपर आणि कमांड सिलेक्ट करून नंतर मग स्टे करायचं तिथे अप्लाई करायचं. आता इथे लोअर वापरायचं जे जर्मन होतं हे सगळं मला लहान लिपिक करायचंय. मोर ऑप्शन इथे जायचं ऑल म्हणायचं इथे टाईप करायचं लोअर जर्मन लोअर मध्ये घ्या आलं का. मोर ऑप्शन्स मोस्ट रिसेंटली यूज लोअर मोर फंक्शन्स लोअर लोअर कळलं का इथं ऑप्शन घ्यायला असं सगळं इथं आपल्याला करता येईल. आता दुसरा ऑप्शन आहे तो इथं आपण एक नवीन शीट तयार करूया किंवा या शीटमध्ये आपल्याला नवीन शीट तयार करूया. दिसतंय याचा झूम आपण थोडासा वाढूया 130. आता समजा इथं मला 1 ते 10 इथं मला कम्प्लिटली फिल करायचे काय करतो आपण 1, 2 असे टाईप आकडे टाईप करायचे सिलेक्ट करायचं होमला जायचं फिल मध्ये सिरीज दिसतंय स्टॉप अँड लोड किती करायचे इथं मला 10 करायचे. ओके आले का. आता इथं समजा मला जानेवारी फेब्रुवारी बरोबर ना किती महिने एकूण आता हे 12 महिने हे मला ऑटो फिल करायचे सिरीज मध्ये ऑटो फिल आले का. आता इथं मला विषम संख्या करायची म्हणजे काय 1, 3, 5, 7 वगैरे असे काय 1, 3, 5 बरोबर आहे. इथे गेलो फिल मध्ये गेलो आपण सिरीज मध्ये गेलो. आता इथं स्टेप व्हॅल्यू 1 आहे ना त्याच्याऐवजी इथं व्हॅल्यू किती घ्यायची 2 घ्यायची. व्हॅल्यू स्टॉप किती करू आपण इथं 21. ओके आलं का 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 17, 19. आता समजा माझ्याकडे संडे मंडे बरोबर आहे काय केलं आपण संडे मंडे इथं आपण गेलो आपण फील मध्ये गेलो आपण इथं सिरीज याला इथं आपण ऑप्शन सेट केला. ओके आता साधी सोपी गोष्ट आहे समजा मला हे सॉर्टिंग करायचंय सॉर्ट फाईलला जाऊया आपण इथं सेव्ह करा सेव्ह करा सेव्ह करा सेव्ह करा.